एक माननीय विरोधी पक्षनेत्यांनी किसान सन्मान योजनेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. खरं म्हणजे आता केंद्र सरकारने आपण केंद्र सरकारने त्यांचा हप्ता दिला की आपला हप्ता आपण देतो. केंद्र सरकारने नवीन पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये किंवा नवीन निर्णयामध्ये पहिला निर्णय हा केला आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा हप्ता त्यांनी दिलाय. ते ज्यांना हप्ता देतात त्यांनाच आपण हप्ता देतो, त्यामुळे आता त्याची माहिती पुन्हा आपण घेतलेली आहे आणि त्यानुसार आपलाही जो हप्ता आहे तो आपण लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कडे जमा करणार आहोत. एक अजून या ठिकाणी सांगण्यात आलं की हमी भाव केंद्र सरकार वाढवत नाही, हमी भाव तेच आहेत. आणि म्हणून आपल्याला मला लक्षात आणून दिलं पाहिजे की 22-23 मध्ये सोयाबीनचा हमी भाव होता 4,300, 23-24 मध्ये तो झाला 4,600 आणि आता तो झाला जवळपास 4,892, म्हणजे जवळपास 4,900. म्हणजे मागच्या वर्षी तो 300 रुपयांनी वाढवला, याही वर्षी तो 292 रुपयांनी वाढवला. मूगच्या संदर्भात तो होता 7,755, तो मागच्या वर्षी केला 8,858, म्हणजे 803 रुपयांनी मूगचा प्रति क्विंटल या ठिकाणी हमी भाव जो आहे तो वाढवलाय आणि आता पुन्हा तो 124 रुपयांनी वाढवलाय. उडीदच्या संदर्भात तो मागच्या वर्षी वाढवला 350 रुपयांनी, या वर्षी वाढवला 450 रुपयांनी. तूरच्या संदर्भात मागच्या वर्षी वाढवला 400 रुपयांनी, या वर्षी वाढवला 550 रुपयांनी. त्याचबरोबर कापूस मध्यम धागा हा मागच्या वर्षी वाढवला 540 रुपयांनी, या वर्षी वाढवला 401 रुपयांनी. लांब धागा मागच्या वर्षी वाढवला 640 रुपयांनी आणि या वर्षी वाढवला 501 रुपयांनी. त्यामुळे हे जे काही या ठिकाणी सांगण्यात आलं, अजून डिटेल खूप आहेत माझ्याकडे, ते सगळे काही मी सांगत बसत नाही, पण याचाच अर्थ असा आहे की हे जे काही सांगितलं जात आहे की हमी भाव 2013 पासून वाढलेला नाही, मी तर 2 वर्षाचे दिले आहे, माझ्याकडे पूर्ण आकडेवारी आहे, दरवर्षी वाढले किती आणि 13 मध्ये आणि आतामध्ये किती फरक पडलाय याची देखील आकडेवारी माझ्याकडे आहे. आणि यासोबत 4 ते 14 या काळातही वाढ किती होती त्याची आकडेवारी माझ्याकडे आहे, पण आता ती सांगून मी फार कंपॅरेटिव्ह या ठिकाणी बोलत नाही. आपल्या शेतकऱ्यांकरता आपल्या सरकारने निर्णय घेतला. आता राज्यामध्ये 47,00,000 कृषी पंप आहेत. या 47,00,000 कृषी पंपांपैकी 44,00,000 कृषी पंप हे 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले आहेत. या 47,00,000 कृषी पंपांपैकी 44,00,000 कृषी पंपाला यापुढे वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे. असे शशिकांतजी 3,00,000 पंपांनी काही हो 3,00,000 पंपांनी काही फार फरक पडतो असं राज्य सरकारचं मत नाही. प्रिन्सिपली हे का केलंय, आपल्याला पाणी उपसा जो आहे त्याच्यावरही निर्बंध आणायचे आहेत आणि आपण जर 10,00,000 10 हॉर्स पॉवर केलं, भीती अशी आहे सगळे 7 हॉर्स पॉवर वाले आता मोफत वीज आहे म्हणून जर 10 हॉर्स पॉवरला गेले, मी सगळे नाही जाणार पण काही लोक जाऊ शकतात, कारण शेवटी माणूस आपल्या बजेटचा विचार करतो, मग बाबा थोडक्यात करून घ्यावं म्हणून मग 7 हॉर्स पॉवर लावून टाका. तर त्या ठिकाणी जर अधिक उपसा सुरू झाला तर मोठ्या प्रमाणात अडचण होईल. तथापि 10 हॉर्स पॉवरवाले जे लोक आहेत त्यांना काही वेगळा इन्सेंटिव्ह देता येईल का याचा जरूर आम्ही विचार करू, कारण तेही आपलेच नागरिक आहे. पण याच्या मागची भावना त्यांना बाजूला ठेवणं अशी नाही आहे, याच्या मागची भावना पाण्याचा उपसा हा थोडा रेग्युलेट राहायला पाहिजे एवढीच भावना आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारने या ठिकाणी केलेलं आहे.